हेलो डियर स्टूडेंट्स, आज आपण तुमच्या 10व्या पाठाचा, त्याचं नाव आहे सशस्त्र क्रांतिकारी चळवळ, त्याचा स्वाध्याय पाहणार आहोत। तर चला सुरुवात करूया आपण आपल्या आजच्या या भागाला। सुरुवातीला बघा, प्रश्न पहिला, दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा। यामध्ये बघा, कंसामध्ये आपल्याला काही पर्याय दिलेले आहेत आणि ते पर्याय निवडून आपल्याला खालील विधाने परत लिहायची आहेत। पर्याय आहेत पंडित श्यामजी कृष्ण वर्मा, मित्र मेळा, रामसिंह हुका। पहिला विधान आहे, स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी डॅशडॅशी क्रांतिकारकाची गुप्त संघटना स्थापन केली। याचं उत्तर आहे मित्र मेळा। त्यानंतरचं दुसरं विधान, पंजाब मध्ये डॅशडॅश यांनी सरकार विरोधी उठावाचं आयोजन केलं। याचं उत्तर आहे रामसिंह हुका। तिसरं आणि शेवटचं विधान, इंडिया हाऊसची स्थापना डॅशडॅश यांनी केली। त्याचं उत्तर आहे पंडित श्यामजी कृष्ण वर्मा यांनी केली। त्यानंतरचा पुढचा प्रश्न, पुढील तक्ता पूर्ण करा। यामध्ये बघा, क्रांतिकारक आणि त्यांच्या संघटना, स्वर्गवासी विदा सावरकर, तर यांची कोणती संघटना होती? यांची अभिनव भारत नावाची संघटना होती। त्यानंतर अनुशीलन समिती नावाची संघटना कोणत्या क्रांतिकारकाने स्थापन केली होती? तर बारिंद्र कुमार घोष। त्यानंतरच तिसरं, कोणी हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिक असोसिएशन संघटनेची स्थापना केली होती? तर चंद्रशेखर आझाद यांनी या संघटनेची स्थापना केली होती। त्यानंतरचा पुढचा प्रश्न क्रमांक तिसरा, पुढील विधाने सकारण स्पष्ट करा। इथे आपल्याला काही विधानं देण्यात आलेली आहेत आणि ती विधाने आपल्याला कारणासह स्पष्ट करायची आहेत। पहिला विधान आहे, चाफेकर बंधूंनी रॅडचा वध केला। यामध्ये बघा, 1869 साली पुण्यात प्लेगच्या साथीनं हाहाकार उडवला। ही साथ आटोक्यात आणण्यासाठी रॅड या अधिकाऱ्याची नेमणूक झाली। रॅडच्या आदेशानुसार प्लेगचे रोगी शोधून काढण्यासाठी झडत्या घेण्याचं सत्र सुरू झालं। त्याने लोकांवर जुलूम जबरदस्ती केली। त्याचा बदला म्हणून चाफेकर बंधूंनी रॅडचा वध केला, म्हणजे त्याचा खून केला थोडक्यात। त्यानंतरचं पुढचं विधान आहे, खुदिराम बोस यांना फाशी देण्यात आली। आता यामागचं कारण काय बघा। सन 1908 साली खुदिराम बोस व प्रफुल्ल चाकी या अनुशीलन समितीच्या सदस्यांनी किंग्सफोर्ड या न्यायाधीशाला ठार करण्याची योजना आखली। परंतु ज्या गाडीवर त्यांनी बॉम्ब टाकला ती गाडी किंग्सफोर्डची नव्हती। या हल्ल्यात गाडीतील 2 इंग्लिश स्त्रिया मृत्युमुखी पडल्या। इंग्रजाच्या हाती सापडू नये म्हणून प्रफुल्ल चाकी यांनी स्वतःवर गोळी झाडून घेतली, पण खुदिराम बोस पोलिसांच्या हाती लागले म्हणून खुदिराम बोस यांना फाशी देण्यात आली। त्यानंतरच पुढचं कारण बघा, पुढचं विधान बघा, भगतसिंग व बटुकेश्वर दत्त यांनी मध्यवर्ती विधिमंडळात बॉम्ब फेकले, त्यामागचं कारण काय होत? याचं उत्तर आहे, नागरी हक्कांची पायमल्ली करणारे 2 विधेयक ब्रिटिश सरकारने मध्यवर्ती विधिमंडळात दाखल केले होते। या विधेयकांचा निषेध करण्यासाठी भगतसिंग व बटुकेश्वर दत्त यांनी मध्यवर्ती विधिमंडळात बॉम्ब फेकले। त्यानंतरचा पुढचा प्रश्न क्रमांक 4, पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा। यामध्ये बघा, चितगाव शस्त्रगारावरील हल्ल्याचा वृत्तांत लिहा। याचं उत्तर आहे, सूर्यसेन हे बंगालमधील चितगाव येथील क्रांतिकारी गटाचे प्रमुख होते। त्यांनी आपल्या भोवती अनंत सिंग, गणेश घोष, कल्पना दत्त, प्रीतिलता वड्डेदार अशांसारख्या निष्ठावान क्रांतिकारकांची फौज गोळा केली। त्यांच्या सहाय्यानं चितगाव येथील शस्त्रगारावरील हल्ल्याची योजना सूर्यसेन यांनी आखली। 18 एप्रिल 1930 रोजी क्रांतिकारांनी चितगाव मधील 2 शस्त्रगारातील शस्त्रास्त्रे ताब्यात घेतली। त्यानंतर टेलिफोन व टेलिग्राफ यंत्रणा त्यांनी तोडून टाकली आणि संदेशवहन यंत्रणा ठप्प करण्यात यश मिळवलं। त्यानंतर त्यांनी ब्रिटिश फौजांशी रोमहर्षक लढत दिली। 16 फेब्रुवारी 1933 रोजी सूर्यसेन व त्यांचे काही सहकारी पोलिसांच्या हाती सापडले। सूर्यसेन व त्यांच्या 12 सहकाऱ्यांना फाशीची शिक्षा देण्यात आली। कल्पना दत्त यांना जन्मठेप झाली। प्रीतिलता वड्डेदारने पोलिसांच्या हाती न लागता आत्माहुती दिली। चितगाव उठावामुळे क्रांतिकारी चळवळीला गती मिळाली। त्यानंतरचा पुढचा प्रश्न, स्वातंत्र्यवीर सावरकरांचा सशस्त्र क्रांतीतील योगदान स्पष्ट करा। याचं उत्तर बघा, सन 1900 मध्ये स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी नाशिक येथे मित्र मेळा
ही क्रांतिकारकांची गुप्त संघटना स्थापित केली। 1904 साली याच संघटनेला अभिनव भारत असे नाव देण्यात आलं। उच्च शिक्षण घेण्याच्या निमित्ताने सावरकर इंग्लंडला गेले। तेथून त्यांनी अभिनव भारत संघटनेच्या भारतातील सदस्यांना क्रांतिकारी वाढमय, पिस्तुले इत्यादी साहित्य पाठवण्यास सुरुवात केली। 1857 चे स्वातंत्र्य समर हा ग्रंथ त्यांनी लिहिला। 50 वर्षाची कारावासाची शिक्षा भोगण्यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकरांना अंदमानात नेण्यात आलं। ते तिथे 10 वर्ष होते, त्यावेळी त्यांनी माझी जन्मठे हा आत्मचरित्र लिहिला। तर या आत्मचरित्रात सावरकरांनी अंदमानातील त्या भयंकर दिवसाचा अनुभव लिहून ठेवले आहेत। तर त्यावेळी सावरकरांना काळ्या पाण्याची शिक्षा सुद्धा देण्यात आली होती। त्याचबरोबर आता पुढे बघा, पुढे सरकारने त्यांना रत्नागिरी येथे नेऊन स्थानबद्ध केलं। तिथे सावरकरांनी जातीभेद निर्मूलन, अस्पृश्यता निवारण, सहभोजन, भाषा शुद्धीकरण अशा सामाजिक चळवळी केल्या। आणि अशा पद्धतीने आपला या पाठाचा जो काही स्वाध्याय होता तो संपतो। आता या संपूर्ण स्वाध्यायामध्ये तुम्हाला काही अडचणी असतील तर लगेच कमेंट करा, किंवा आपला जो काही ऑफिशियल नंबर आहे त्यावरती तुम्ही मेसेजच्या स्वरूपात तुमच्या अडचणी विचारू शकता। त्याच पद्धतीने जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन आहात तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा, त्या ठिकाणी ऑल करा, म्हणजेच तुम्हाला व्हिडिओच्या संदर्भातल्या सर्व नोटिफिकेशन मिळतील। त्याच पद्धतीने आपल्या लाईव्ह क्लासेस अटेंड करण्यासाठी आपला जो काही सेकंड चॅनल आहे ज्याचं नाव आहे गुरुवारी अकॅडमी लाईव्ह चॅनल, तर त्याला सुद्धा सबस्क्राईब करून ठेवा। तर विद्यार्थी मित्रांनो, आपले बरेचसे सोशल मीडिया अकाउंट्स आहेत आणि त्यांच्या लिंक्स तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळतील, त्याही ठिकाणी तुम्ही जॉईन होऊ शकता। अशाच पद्धतीने यापुढील जे काही पार्ट आहेत त्यांचे स्वाध्याय पाहण्यासाठी तुम्हाला आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जावं लागेल। त्या ठिकाणी तुम्हाला इयत्ता 8वी इतिहास, मराठी व सेमी माध्यम या फोल्डरमध्ये सर्व व्हिडिओज मिळतील। तर ते पहा, त्यांचा व्यवस्थित पद्धतीने अभ्यास करा। लवकरच भेटू आपण पुढच्या भागामध्ये नवीन स्वाध्यायासोबत। तोपर्यंत बाय गाईज, टेक केअर।